कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक इथं काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. शपथविधी सोहळा होता सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. दरम्यान कर्नाटकातील जनतेनं भारतीय जनता पार्टीला नाकारलं असून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत आणि असा चमत्कार महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2024 निवडणुकीत महाराष्ट्रातही दिसेल असा विश्वास शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केला. निश्चित महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस प्रेमींना या ठिकाणी आनंद झालाय. आपण बघता कर्नाटकामध्ये पूर्ण बहुमत काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे आणि आज सिद्धरामय्या व डी के शिवकुमार हे शपथ घेतल्यात. त्यांच्याबरोबर 10 मंत्रिपदांनी शपथ घेतल्यात. अनेक राज्यातून त्या ठिकाणी अनेक लोकांना निमंत्रण दिलं. महाराष्ट्रातून आदरणीय उद्धव साहेब पवार साहेब आमचे नेते सुरेश शिंदे साहेब अनेक मान्यवर त्या ठिकाणी गेले होते. हा सोहळा आपल्याला टी व्हीवर बघायला मिळाला आणि त्यामुळं काँग्रेस भवन या ठिकाणी जल्लोषचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आपण बघताय की इतकं बहुमत वन साईड काँग्रेसला कर्नाटकमध्ये मध्ये मिळालं. दक्षिणचे दरवाजे आता बंद झाल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी म्हणून जे कर्नाटकामध्ये पॅटर्न झालं तेच पॅटर्न महाराष्ट्रात होईल. जिथं जिथं मोदींच्या आणि अमित शाह साहेबांच्या सभा झाल्या तिथल्या लोकांनी त्यांना लाताडलेलं आहे, नाकारलेलं आहे. काढी इतकं देखील त्यांना रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळालेला नाही. ते विकासाच्या मुद्द्यावर सांगत होते. लोकांना चांगलं माहीत झालं विकास कोण करू शकतं, विकास कोण केलेला आहे. उलट लोकांचे 10 किशातले पैसे या ठिकाणी मोदी सरकारने काढून घेतले. हुकुमशाहीचं सरकार आता ह्याच्या पुढं कर्नाटकमध्ये जे पॅटर्न झालं तेच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये होईल. यावेळी सुरेश हासापुरे, विनोद भोसले, देवा गायकवाड, अंबादास करगुळे, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.